करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यत्रे प्रकरण एकविसावे गडकरी आणि गीता रहस्य अच्युतराव कोलटकरांच्या दैनिक संदेशपत्राने त्यावेळी कमालीची लोकप्रियता मिळवली होती महाराष्ट्रात त्या काळी दैनिक पत्रे जवळजवळ नव्हती म्हटले तरी चालेल पुण्यात ज्ञानप्रकाश हे एकच दैनिक होते पण त्याचा खप हजार दीड हजारांच्याच आत असेल कारण ते मवाळ पक्षाचे मुखपत्र होते त्यावेळी भारतीय राजकारणात दोनच राजकीय पक्ष होते नॅशनलिस्ट्स आणि मॉडरेट्स पहिला पक्ष जहाल या नावाने लोकप्रिय होता तर दुसरा मवाळ या नावाने बहुसंख्य जनतेच्या उपहासाला पात्र झालेला होता जहाल पक्षाचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे होते तर मवाळ पक्षाचे नेते नामदार गोखले सर फिरोजशाह मेहता वगैरे मंडळी होती ज्ञानप्रकाशपत्र हे नामदार गोखल्यांच्या सर्वंट्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे चालविले जात असे तथापि त्या काळात बहुसंख्य जनता आणि तरुण पिढी ज्ञानप्रकाश हातातसुद्धा धरीत नसे किंबहुना ज्ञानप्रकाश हा लोकांच्या थट्टेचा विषय झालेला असे सामान्य माणसे त्याला अज्ञानप्रकाश म्हणत त्याचे अग्रलेख बहुधा सरकारी पतपेढ्या शेती सुधारणा किंवा सामाजिक सुधारणा इत्यादी विषयांवर लिहिलेले असत गडकऱ्यांनी आपल्या ठकीच्या लग्नात गुन्हेगार बाळकरामाला न्यायाधिशा करवी ज्ञानप्रकाशचे अग्रलेख वाचण्याची कठोर शिक्षा फरमाविली होती ज्ञानप्रकाशचे एक भावंड दैनिक प्रकाश म्हणून मुंबईला निघत होते त्याची रड तीच होती केसरीच्या लोकप्रियतेचा जमाना होता तो महाराष्ट्रामध्ये तरी केसरीखेरीज दुसरे कोणतेही मराठी पत्र हातात धरावायला लोक तयार नव्हते अशा परिस्थितीत टिळकांच्या झाल राजकारणाचा पुरस्कार करणारे दैनिक संदेशपत्र काढून अच्युतराव कोल्हटकरांनी दैनिक वृत्तपत्राची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली लोकमान्य टिळकांना त्यांचे मवाळ टिकाकार तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणत खरे पण त्यांचे केसरी हे पत्र तेला तांबोळ्यांना फारसे समजण्यासारखे नव्हते पण अच्युतराव आपल्या संदेशमधून टिळकांचे राजकारण इतक्या विनोदी खमंग आणि चुरचुरीत भाषेत समजावून सांगत की संदेश निघाल्यापासून टिळकांचे राजकारण अक्षरशः तेल्या तांबोळ्यांच्या घरापर्यंत नि मजूर शेतकऱ्यांच्या खोपटापर्यंत जाऊन पोहोचले असे म्हणावयास हरकत नाही अच्युतरावांनी मराठी वृत्तपत्रीय लिखाणाच्या तंत्रात आणि शैलीत अमूलाग्र क्रांती करून टाकली ते जसे बोलत तसे लिहीत त्यामुळे त्यांच्या लिखाणाला तृतीय पुरुषी निबंधाचे स्वरूप न येता व्याख्यानाचे द्वितीय पुरुषी स्वरूप आले संदेश वाचताना संपादक आपल्याला उद्देशून बोलत आहे असे वाचकांना वाटे रोजच्या बारीकसारीक घटनेवर ते छोटी छोटी चटकदार नाटके लिहित कविता रचित आणि रूपकात्मक गोष्टी तयार करीत तिने काय सांगितले बेटा गुलाबच्या गोष्टी दामो अण्णांच्या चमत्कारिक गोष्टी चहा चिवडा चिरूट हे त्यांचे एक एक मथळे इतके आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असत की वाचकांच्या संदेशवर अक्षरशः उड्या पडत संदेश भाऊजींना लिहिलेली सौ वत्सला वहिनींची पत्रे हे साप्ताहिक सदर म्हणजे संदेशच्या लोकप्रियतेचा मेरुमणी होता वत्सला वहिनी या जहाल राजकीय मताच्या होत्या तर त्यांचे यजमान न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोखले यांच्या उदारमतवादी राजकारणाचे पुरस्कर्ते होते अशा काल्पनिक पार्श्वभूमीवर ही सर्व पत्रे लिहिलेली होती त्या पत्रांची भाषा अगदी बायकी आणि घरगुती असे हसत खेळत प्रतिपक्षाची राजकीय वर्मे काढण्याची वत्सला वहिनींची हातोटी विलक्षण होती मराठी वृत्तपत्रात अशा आकर्षक शैलीने लिखाण केलेले ते पहिले नी शेवटलेच म्हटले पाहिजे दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या वत्सला वहिनींच्या ह्या खुमासदार पत्रांनी मराठी वाचकांना नुसती मोहिनीच घातली नाही तर अक्षरशः वेड लावले वत्सला वहिनी ही कोणीतरी खरीखुरीच विदुषी असली पाहिजे असा भ्रम वाचकांच्या मनात निर्माण होऊन जो तो चौकशी करू लागला की ही वत्सला वहिनी कोण असावी म्हणून तथापि वत्सला वहिनीबद्दलचे हे रहस्य अच्युतरावांनी शेवटपर्यंत कधीच उघडकीस येऊ दिले नाही किंबहुना त्या पत्रांचा संग्रह जेव्हा त्यांनी प्रसिद्ध केला तेव्हा त्यात वत्सला वहिनींचा एक फोटो छापून लोकांच्या तर्क कुतर्कांना पुन्हा जोराची कलाटणी दिली बनावट वत्सला वहिनी म्हणजे अच्युतराव कोल्हटकरच होत हे आता सांगण्याची काही जरुरी नाही वत्सला वहिनींची थोडीशी काही पत्रे अच्युतरावांचे स्नेही दत्तो आप्पाजी तुळजापूरकर यांनी लिहिलेली होती असे म्हणतात अच्युतरावांचे सर्व राजकीय लिखाण नाट्य लालित्य आणि विनोद ह्यांनी ओथांबलेले असे म्हणून त्यांनी लोकप्रियतेचा एवढा उच्चांक गाठला महाराष्ट्रातील वृत्तपत्र लेखनाला आणि राजकारणाला अच्युतरावांनी फार मोलाच्या देणग्या देऊन ठेवल्या ह्यात काही शंका नाही त्याखेरीज नारिंगी निशान ताई तेलिन तिने काय सांगितले संदो पसुंद आणि स्वामी विवेकानंद ही अच्युतरावांनी नाटकेही लिहिली आणि ती रंगभूमीवर पण आली तथापि ती फारशी लोकप्रिय झाली नसली तरी त्या काळी त्यांचा बराच बोलबाला झाला अच्युतराव जसे बोलत तसेच लिहित किंवा जसे लिहीत तसेच बोलत म्हणून लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांच्या खालोखाल महाराष्ट्रामधल्या लोकप्रिय वक्त्यात त्यांची गणना होत असे पुण्यात त्यांची पुष्कळदा व्याख्याने होत असत आणि त्यांचे कोणतेही व्याख्यान मी सहसा चुकवीत नसे आपल्या व्याख्यानाच्या विषयांना चमत्कारिक मथळा देऊन लोकांना चकविण्यात त्यांना भारी मौज वाटे एकदा माझा तुरुंगवास या विषयावर पुण्याच्या तांबेकरांच्या धर्मशाळेत त्यांचे व्याख्यान होते अध्यक्ष वामन गोपाळ जोशी पुढे वीर वामनराव हे होते त्या व्याख्यानाला राम गणेश गडकरी आणि मी बरोबरच गेलो होतो अच्युतराव या व्याख्यानात तुरुंगवासातील रोमहर्षक हकीकती सांगतील या अपेक्षेने श्रोत्यांची खूप गर्दी झाली होती खूप म्हणजे दोन तीनशे लोक जमले होते त्या काळी दोन तीनशे एखाद्या व्याख्यानाला जमले म्हणजे खूप गर्दी झाली असे असे साधारणपणे समजले जात गडकऱ्यांनी मला आधीच सांगून ठेवले होते की ह्या व्याख्यानात अच्युतराव आपल्या तुरुंगवासाबद्दल चकार अक्षर बोलणार नाहीत आणि अगदी तसेच झाले स्वतःच्या राजकीय तुरुंगवासाचा उल्लेखही न करता जीवात्मा हा मायेच्या कारागारात अडकून पडलेला एक कैदी आहे असे मानवी जीवनाचे एक रूपक घेऊन त्यावर अच्युतरावांनी तास दीड तास सुंदर प्रवचन केले साहित्य आणि राजकारण या विषयांप्रमाणे अध्यात्मात आणि तत्वज्ञानातही अच्युतरावांची उत्तम गती होती ह्या सुमारास आम्ही सासवडच्या काही तरुण विद्यार्थ्यांनी यंग मेन्स युनियन नावाचे एक मंडळ आप्पा बळवंत चौकाजवळील मोरोबा दादांच्या ऐतिहासिक वाड्यात सुरू केले होते आमचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर होते वर्षातून दोन नाटके करणे एखादे हस्तलिखित मासिक काढणे आणि अधूनमधून वाङ्मयीन सामाजिक आणि राजकीय विषयांवर वादविवाद वा व्याख्याने घडवून आणणे असे आमच्या ह्या मंडळाचे सर्वसाधारण उद्देश होते या आमच्या मंडळाला दसऱ्याच्या दिवशी एक वर्ष पुरे झाले होते म्हणून वाढदिवसाच्या समारंभाला आम्हाला कोणीतरी एखादा नामवंत अध्यक्ष हवा होता साहजिकच अच्युतरावांचे नाव आमच्या डोळ्यांपुढे उभे राहिले ते त्यावेळी पुण्याला आले होते त्यांच्या नारिंगी निशान या नाटकाचे प्रयोग किर्लोस्कर नाटकगृहात जोराने चालू होते आमचे आमंत्रण अच्युतरावांनी मोठ्या आनंदाने स्वीकारले दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता मोरोबा दादा वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावरील ऐतिहासिक दिवाणखान्यात आम्ही हा समारंभ घडवून आणला आमच्या मंडळाचे सभासद आणि काही आमंत्रित मिळून पंचवीस तीस मंडळी उपस्थित होती पण आपण शनिवार वाड्यासमोरील एखाद्या जाहीर सभेत जणू काय बोलतो आहोत अशा आवाजाने आणि आवेशाने एक तासभर अच्युतरावांनी भाषण केले ते त्यांचे भाषण आज तगायत माझ्या स्मरणात राहिलेले आहे ते म्हणाले तुमच्या मंडळाचे नाव आहे तरुणांचा संघ फारच सुंदर नाव आहे हे, हे तरुणांनी संघटित व्हावायला पाहिजे हीच या घटकेला राष्ट्राची गरज आहे त्याखेरीज या देशात क्रांती होणार नाही आणि आपणाला स्वातंत्र्य मिळणार नाही म्हाताऱ्यांच्या हातून क्रांती होणार नाही कारण ते विचार करण्यात वेळ घालवितात करू का न करू हे ठरवण्यासाठी रक्त येईपर्यंत आणि टक्कल पडेपर्यंत आपली डोकी खाजवीत बसतात विचार करणे हा मुळी तरुणांचा धर्मच नाही ते विचार करतात पण मनांनी नव्हे मनगटांनी त्यालाच म्हातारे लोक अविचार म्हणतात पण त्याबद्दल तरुणांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही जगातल्या सर्व क्रांत्यांचा जन्मच मुळी अविचारातून झालेला आहे खुदिराम बोसांसारखे देशातले शेकडो तरुण जेव्हा फासावर चढतील तेव्हाच पारतंत्र्याच्या शृंखला तटातट तत तुटून पडतील म्हणून तरुण हो आजच्या सिमोल्लंघनाच्या मुहूर्तावर अविचारी होण्याचा निश्चय करा राष्ट्रासाठी डोकी फिरवून घ्या वेडे व्हा माथे फिरू बना तरच आपली मातृभूमी मुक्त होईल अच्युतरावांचे हे भाषण ऐकताना आमची अक्षरशः डोकी फिरली होती पण समारंभ संपताच हे भाषण ऐकायला एखादा गुप्त पोलीस तर आला नव्हता ना या भयाने आणि शंकेने आमच्या वीरश्रीचा पारा थिजून एकदम शून्याखाली गेला अच्युतराव केवढे ज्वलंत देशभक्त होते ह्याची या, या भाषणावरून आजच्या लोकांना थोडीशी कल्पना येईल जहाल राजकारणाने तरुणांची डोकी त्यावेळी इतकी भारून गेली होती की त्याची कल्पना नुसत्या शब्दाने आज करून देता येणार नाही लोकमान्य त्यावेळेला प्रत्यक्षच पुणे शहरात आमच्यामध्ये वावरत होते आमच्या कानांना त्यांच्या सिंहगर्जना ऐकू येत होत्या आमची डोकी कसल्या तरी आवेशाने बेहोश होऊन गेली होती म्हणून अच्युतरावांच्या त्या व्याख्यानामुळे टिळकांच्या राजकारणाचे जणू काही वर्मच आम्हाला समजले असे त्यावेळी आम्हास वाटल्या वाचून राहिले नाही लोकमान्यांचे गीतारहस्य त्यात सुमारास किंवा थोडे आधी प्रसिद्ध झाले होते त्यामुळे पुण्यातील लोकांना गीतारहस्याखेरीज दुसरा बोलायला विषयच नव्हता त्या वयात आम्हाला गीतारहस्य कसे कळणार पण त्यातले एक अक्षर वाचल्या वाचून किंवा समजून घेतल्या वाचून गीता रहस्य हा एक अलौकिक ग्रंथ आहे असा छातीवर हात मारून एकमेकांना आम्ही निर्वाळा देत होतो त्यावेळी काकोटीमध्ये गीता रहस्याचा ग्रंथ घेऊन आणि जास्तीत जास्त गंभीर चेहरा करून गावातून हिंडणे ही एक फॅशन झालेली होती अशा माणसाला कोणी विचारले की काय कुठे निघालात तर तो सुपारीचे खाण तोंडात टाकीत सांगे गीता रहस्यातली एक दोन शंकास्थळे समजून घ्यायला मी बळवंतरावांकडेच निघालो आहे आश्चर्याची गोष्ट ही की ह्या फॅशनची माझ्यामध्येही लागण झालेली होती कुठून तरी तीन रुपये जमा करून गीता रहस्याची एक प्रत मी विकत आणली आणि ती काकोटीला मारून मी गेलो कुठे तर राम गणेश गडकऱ्यांकडे गडकऱ्यांच्यावर मला जरा इम्प्रेशन मारावायचे होते कारण गडकरी हे राजकीय दृष्ट्या मताचे होते जहाल राजकारणाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उठे लोकमान्य टिळकांचे तर ते देखील उघडपणे तोंडाने उच्चारित नसत त्यांचा उल्लेखच करणे अपरिहार्य झाले तर ते बीजी ह्या अध्यक्षरांनीच करीत नामदार गोखले किंवा रँगलर परांजपे ह्या मवाळाग्रणी पुढाऱ्यांबद्दल गडकऱ्यांच्या मनात आत्यंतिक आदरभाव होता पण टिळकांच्या बद्दल त्यांच्या मनात नेमकी कोणती भावना होती हे आम्हाला कळण्याला तोपर्यंत मार्ग नव्हता म्हणून गीता रहस्याच्या निमित्ताने तरी आपण त्यांना टिळकांबद्दल बोलायला लावू असा डाव मनात योजून मी तो ग्रंथ घेऊन गडकऱ्यांची माडी तर वर चढून गेलो माझ्या हातातला तो जाडजूड ग्रंथ पाहून गडकरी सरदत झाले हे पोरगे भलतेच विद्वान होण्याच्या मार्गाला लागले आहे अशा आश्चर्ययुक्त मिश्किल दृष्टीने त्यांनी मला तळपायापासून डोक्यापर्यंत एकदा नीट निहाळून घेतले कसला ग्रंथ आणला गडकर गडकऱ्यांनी विचारले गीता रहस्य प्रत्येक शब्द निरनिराळे तोडून मी रुबाबाने उत्तरलो विंचू चावल्यासारखे गडकरी आडवे पडले होते ते एकदम उठून बसले बघू द्या मला हावरेपणाने गडकरी ओरडले तोपर्यंत त्यांनी तो, तो ग्रंथ पाहिलासुद्धा नव्हता गडकऱ्यांनी माझ्या हातातून गीता रहस्य जवळजवळ हिसकावूनच घेतले आणि घाईघाईने तो ग्रंथ चालून बघितल्यानंतर प्रस्तावनेमधल्या काही भागावर त्यांची दृष्टी स्थिरावली पण महाराष्ट्र कविवर्य मोरोपंत यांनी वर्णिल्याप्रमाणे कृतांत कटकामल ध्वज जरा दिसो लागली पुरस्सर सर गदांसवे झगडता तनु भागली अशी आमची सध्या स्थिती झाली असून संसारातील सहचारीही पुढे निघून गेले हा टिळकांच्या प्रस्तावनेतला मजकूर वाचून गडकऱ्यांचे डोळे एकदम डबडबून आले आणि आसवांचे ओघड त्यांच्या गालांवरून वाहू लागले लोकमान्यांच्या त्या लिखाणाचा गडकऱ्यांच्या मनावर एवढा परिणाम होईल अशी मला कल्पना नव्हती डोळे पुसून गडकरी पुढे वाचू लागले काही वेळाने एकदम मिश्किल चेहरा करून ते उद्गारले अरे अरे तुमच्या टिळकांनी आमची एक कल्पना चोरली मी चकित होऊन विचारले कोणती टिळकांच्या प्रस्तावनेतले हे पुढील वाक्य प्रस्तावना संपली आता ज्या विषयाच्या विचारात आज पुष्कळ वर्षे घालवली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला तो विषय ग्रंथरूपाने हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटते हे वाचून दाखवून गडकरी म्हणाले अगदी हीच हीच कल्पना मी माझ्या राजसन्यासच्या प्रस्तावनेत घालणार होतो टिळकांच्या भाषेबद्दल तुमचे काय मत आहे मास्तर काहीतरी शिष्टपणा करावयाचा म्हणून मी विचारले असला मूर्खपणाचा प्रश्न पुन्हा कधी विचारू नका माझ्यावर डोळे वटारून गडकरी म्हणाले समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद